आज आम्ही जमाबंदी आयुक्तालयामध्ये आज निवेदन दिलेलं आहे. काल तलाठ्याची परीक्षा पेपर परीक्षा कालपासून सुरू झालेली आहे आणि पहिलाच पेपर नाशिकला फुटलेला आहे आणि जे आरोपी आहेत जे औरंगाबाद वैजापूर विभागातले आहेत दुशंगे नावाचे त्याच आरोपीने हा पेपर फुटलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये 2017 सालापासून देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून परीक्षा महापोर्टलच्या माध्यमातून घेण्यात आल्या आणि तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या म्हणून परीक्षा होत आहेत त्या परीक्षांचे पेपर फुटत आहेत. तलाठ्याची परीक्षा 4,644 विद्यार्थ्यांसाठी होती आणि 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि 1 अब्ज रुपयापेक्षा जास्त शुल्काच्या माध्यमातून शुल्क जमा करण्यात आलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एवढा प्रचंड परीक्षांचा घोटाळा होत असताना म्हाडामध्ये पेपर फुटत आहेत, पोलीस भरतीमध्ये पेपर फुटत आहेत, तलाठी परीक्षा भरतीमध्ये पेपर फुटत आहेत, आरोग्याच्या भरतीमध्ये पेपर फुटत आहेत, टीईटीच्या एक्झाममध्ये पेपर फुटत आहेत. हर एक पेपर फुटीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शुक्लकाष्ट लागलेलं आहे आणि याला जबाबदार तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. यामध्ये मंत्री सामील आहेत, यामध्ये देवेंद्र फडणवीस सामील आहेत. जोपर्यंत या महापोर्टलच्या माध्यमातून परीक्षा थांबणार नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तीव्र असं आंदोलन उभं करू. देवेंद्र फडणवीसांना हा जाब विचारू की ज्या वारंवार परीक्षा पेपर फुटी ज्या होत आहेत याच्यावरती तुम्ही कडक कायदा ना. ज्या पद्धतीनं राजस्थानमध्ये कायदा आहे, छत्तीसगडमध्ये कायदा आहे, हे आरोपी अटक होते आणि लगेच ते जामिनावरती बाहेर येतात आणि तेच आरोपी वारंवार पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून सापडलेले आहेत. तेव्हा शासनानं जर यावरती कडक उपाय योजना नाही केली तर पुण्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभं करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.